आणि आता आपण पाहणार आहोत गावाकडच्या बातम्या। पुरंदर तालुक्यातल्या वीर इथं सुरू असलेल्या श्रीनाथ म्हक्सोबाच्या यात्रेची आज दुपारी रंगाच्या शिंपणानंतर सांगता झाली। यावेळेला यात्रेमध्ये उधळलेला रंग अंगावर घेण्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावलेली होती। गेल्या 10 दिवसांपासून ही यात्रा सुरू होती। राज्याबरोबरच देशातल्याही अनेक राज्यांमधून भाविकांनी या यात्रेला हजेरी लावली होती। राज्यभरातल्या विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवाची तुळशी पूजा सुरू करण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतला आहे। बंजारा समाजाचा आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या 284व्या जयंतीच्या निमित्ताने नंदुरबारमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळेला शेकडोंच्या संख्येनं बंजारा बांधव पारंपरिक पोशाखात दिसून आले। पोहरादेवीमध्ये संत महंतांच्या उपस्थितीत संत सेवालाल महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हजारो भाविकांना महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं। सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं नांदेडमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। या मिरवणुकीत तरुणांनी वेगवेगळ्या कला सादर करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलंय। पारंपरिक बंजारा लोकगीतांवर तरुणाईनं ठेका धरलेला होता। संत सेवालाल महाराजांच्या 284व्या जयंतीच्या निमित्तानं बंजारा बांधवांनी अकोला शहरात बाईक रॅली काढली। या रॅलीमध्ये बंजारा बांधवांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता। वसंतराव नाईक यांना हार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला। बीडच्या आष्टी तालुक्यातल्या वाघळूज इथं बंजारा समाजाचं संत सेवालाल महाराज यांच्या 284व्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळेला पारंपरिक वेशभूषा करून पालखी मिरवणूक काढण्यात आली। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीनं विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते। कंत्राटी पद्धतीनं 11 महिन्यांच्या करारावर अर्ज मागवण्यासाठी येत असून यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी होतीये। जनतेच्या कराचा अपव्यय टाळण्यासाठी आणि महानगरपालिकेला आर्थिक शिस्त लावण्यासाठी नागपूर महानगरपालिका नवीन प्रणाली अवलंबणार आहे। रिअल टाईम फायनान्शियल सिस्टीम असं या प्रणालीचं नाव आहे। त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा तपशील एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे। रत्नागिरीच्या कादिवली गवळवाडीमध्ये अज्ञातानं लावलेल्या आगीत 2 घरांसह 7 शेतकऱ्यांच्या आंबा आणि काजूच्या बागा जळून खाक झाल्यात। जमिनीच्या वादातनं ही आग लावल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। चंद्रपूरमधल्या माजरी रेल्वे जंक्शन इथं त्रिवेंद्रम गोरखपूर एक्सप्रेसला आग लागल्यानं काही काळ गोंधळ उडालेला होता। रेल्वे कर्मचाऱ्यांनी आगीची दखल घेत ही आग विझवली। या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। चाकणमध्ये भर बाजारपेठेत घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये यश आलंय। माणिकडोह निवारा केंद्राच्या रेस्क्यू टीमनं 6 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बेशुद्ध करत बिबट्याला ताब्यात घेतलंय। बिबट्या जेरबंद झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला। नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंच्या 353व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पुण्यातील 7 गिर्यारोहकांनी सिंहगड सर केला आहे। ही मोहीम या तरुणांनी एका रात्रीत पूर्ण केली आहे। ट्रेकर्सचा आवडता राजगड किल्ल्यावरचा मुक्काम आता बेकायदा ठरणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागानं याबाबतचे आदेश जारी केले असून तशी नोटीस राजगडाच्या पायथ्याशी लावण्यात आलेली आहे। या निर्णयानंतर आता ट्रेकर्समध्ये मोठी नाराजी पसरली आहे। पुणे नाशिक महामार्गावरील खरपुडी फाट्यावर 17 महिलांना चिरडणाऱ्या कार चालकाला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलंय। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून अपघातानंतर कार चालक पळून जातानाही दिसतोय। गेल्या काही महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नसल्यानं कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। याला कंटाळून जिंतूर आगारात चालक पदावर काम करणाऱ्या पंढरीनाथ घुगे या कर्मचाऱ्यानं आत्मदहनाचा इशारा दिलाय। दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत पगार व्हावा, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा देणारं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलंय।
औरंगाबाद जळगाव महामार्गावर अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या ट्रकवर अजिंठा पोलिसांनी कारवाई केली आहे। यामध्ये 20 लाखांच्या गुटख्यासह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तर 3 आरोपींना ताब्यातही घेण्यात आलंय। शिक्षणासाठी आदिवासी मुलांचा नदीतनं धोकादायक प्रवास, ही बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची दखल घेत शहापूरच्या सावरदेव गावातल्या विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित केलाय। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी या गावासाठी 2 स्पीड बोट्स आणि 50 लाईफ जॅकेट्स दिलेले आहेत। हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथल्या तालुका पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीचं बांधकाम होऊन वर्ष होत आलंय। लाखो रुपये शासकीय निधी खर्च करून सुद्धा ही इमारत तयार झालेली आहे, परंतु या इमारतीचं उद्घाटन अजूनही झालेलं नाही, त्यामुळे तोकडी जागा असलेल्या जुन्या इमारतीतूनच तालुका पशु चिकित्सालयाचं काम सुरू आहे। ही नवीन इमारत केव्हा कार्यान्वित होणार याकडे तालुकावासियांचं लक्ष लागलंय। वैनगंगेवरील पुलाच्या लोकार्पणाच्या आधीच सुरक्षा भिंतीचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पुलाचं बांधकाम अंतिम टप्प्यात असताना पुलाच्या खाली आणि समांतर काठावरील जमिनीचं अतिवृष्टीनं भूस्खलन झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे पुलाला मोठा धोका निर्माण झालाय। बीडमध्ये नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचं रखडलेलं वेतन आणि इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता, परंतु मोर्चाला परवानगी नाकारल्यानं सफाई महिला कर्मचारी आक्रमक झाल्या। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली। नांदेडमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मोर्चा काढला। अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, मानधनवाढीच्या आश्वासनांची पूर्तता करावी या आणि इतर अशा मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता। सोलापूरच्या पांगरी गावात बेकायदा फटाका कारखान्यातल्या स्फोटात मृत्युमुखी आणि जखमींच्या वारसांना कोणतीही मदत मिळालेली नाही, त्यामुळे लहुजी शक्ती सेनेनं मुंडण करत अर्धनग्न आंदोलन केलं। मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीसह शासकीय नोकरी मिळावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची कोणतीही पूर्वसूचना न देता शेतातील वीज पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणसह तहसीलदारांना घेराव घालत कंपनीविरोधात रोष व्यक्त केला आहे। पुणे विद्यापीठातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपूर्ण दिवस काळ्या फिती लावून कार्यालयीन कामकाज केलं। यात फर्ग्युसन महाविद्यालयातल्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा सहभाग होता। प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। औरंगाबादमधल्या विद्यापीठातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचं 2 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू आहे। आंदोलनाच्या 3र्या टप्प्यात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केलं। अमरावतीच्या अचलपूरमधल्या फिनले मिल कोरोना काळापासून बंद आहे, ही मिल पुन्हा सुरू करावी, तसंच कोरोना काळापासूनचं 100% वेतन मिळावं या मागणीसाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे ठिय्या आंदोलन सुरू आहे। औरंगाबादमध्ये लिंबूच्या दरांमध्ये वाढ झाली आहे। जानेवारीत 50 ते 60 रुपये किलोनं विकले जाणारे लिंबू आता 120 रुपये किलो दरानं विकले जात आहेत। भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। मनमाडसह जिल्ह्यातल्या बाजारपेठेत मेथी, पालक आणि कोथिंबिरीला 2 ते 4 रुपये इतकाच दर मिळतोय। चंद्रपुरात अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडला। या मेळाव्याला नगरपालिकेचे पक्ष पदाधिकारी आणि नवनियुक्त विधानसभा प्रमुख गैरहजर होते। बुलढाण्यातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर कल्याण टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी धमकी दिली आहे। येत्या शनिवारपर्यंत मृतांच्या कुटुंबियांना जर मदत केली नाही तर तुमच्या 4 ते 5 गाड्या उचलून नेणार असा दम संजय गायकवाड यांनी या अधिकाऱ्यांना भरलाय। थोरातांबद्दल जे बोलायचं होतं ते मी बोललोय, थोरातांना काय आरोप करायचेत हा त्यांचा प्रश्न असल्याची प्रतिक्रिया विखे पाटलांनी दिली आहे। निवडक वाळू माफियांना मदत करण्याची आमची भूमिका नसल्याचंही विखे पाटील यांनी म्हटलंय। नागपुरातल्या सावंगी देवळी गावच्या हनुमान मंदिर परिसरात गुप्तधन काढण्यासाठी जादूटोणा करून खोदकाम केलं जात होतं याची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी पोलिसांना याबाबत कळवलं।
पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। अहमदनगर मधल्या डॉक्टर अरुण वैद्य यांच्या घरावर 5 ते 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकत 21 लाख रुपयांचा ऐवज लुटला आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींचा शोध सुरू आहे। मॉडेलिंगच्या नादाने घर सोडलेल्या तरुणींना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दलालाला नागपूरच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। नागपूरातल्या नामांकित हॉटेलवर छापा टाकत पोलिसांनी कारवाई केली आहे। उस्मानाबादमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष मनीषा राकुंडे यांच्याकडे खंडणी मागत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। या हल्ल्यात राकुंडे यांच्या हाताला दुखापत झाली आहे। चिठ्ठी देण्याच्या बहाण्याने ही व्यक्ती राकुंडे यांच्या घरी आली आणि हल्ला करून पसार झाली आहे। या चिठ्ठीत 3 दिवसात 8 लाख देण्याची मागणी करण्यात आली आहे। बीडमधल्या आष्टीतल्या कडा इथं एका ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं दोघेजण जागीच ठार झालेत। ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कुडाळ हायस्कूलच्या 6वीत शिकणाऱ्या शमिका चिपकर या मुलीनं समुद्रात 40 किलोमीटरचं अंतर 10 तास 31 मिनिटं 11 सेकंदात यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा आगळावेगळा विक्रम केला। याची वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे। नांदेडमध्ये सागरोळी इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या 3 दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाला सुरुवात झाली। शेतीविषयक नवीन तंत्रज्ञानाबाबत अनेक स्टॉल्स इथे लावण्यात आलेत। सोबतच हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी बदलत्या हवामानावर आधारित शेती या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केलंय। आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्तानं लातूरच्या कृषी विभागाच्या वतीनं शहरात मिलेट रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात करण्यात आली। रत्नागिरीतल्या कोळथरे समुद्र किनाऱ्यावरील महाराष्ट्र शासन वन विभागाच्या कासव संवर्धन केंद्रातनं सुमारे 100 अधिक ऑलिव्ह रिडले जातीची कासवांची पिल्लं समुद्रात सोडण्यात आली। गावाकडच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।